धान्य काळी आई धनधान्य देईना आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणस आमची माती आमची माते आमची मान नमस्कार शेतकरी बंधू भगिनीनु आमची माती आमची माणसं या कार्यक्रमाअंतर्गत हवामान अंदाज आणि कृषी तज्ज्ञांचा सल्ला या महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या विशेष प्रायोजित कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी हवामान अंदाज या हवामान अंदाजावरती आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात आजच्या भागामध्ये सहभागी झालेले आहेत श्री सुहास मैराळ हवामान तज्ज्ञ भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे आणि कृषी तज्ञांचा सल्ला या सदरातील हुमणी किडीच्या व्यवस्थापनाच्या बाबतीत मार्गदर्शन करण्याकरिता आजच्या भागामध्ये सहभागी झालेले आहेत डॉक्टर पांडुरंग मोहिते प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग कृषी महाविद्यालय कोल्हापूर नमस्कार सर नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आपल्या दोघांचंही या विशेष प्रायोजित कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत तर मुळातच सर मैराळ साहेबांनी सांगावं की या वर्षीचा मान्सूनचा अंदाज कसा आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या देशाकरता जो नैऋत्य मोसमी पावसावर मार्फत पाऊस 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 पडत असतो आणि हा पाऊस निश्चितच का महत्वाचा की खरीपाच्या दृष्टीनं सर्व शेतकरी या पावसाची वाट पाहत असतो आणि ते अपेक्षा धरून असतात की भारत मौसम विज्ञान विभागाने यावर्षी आम्हाला काहीतरी चांगली बातमी द्यावी त्या अनुषंगाने एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आम्ही हवामानाचा अंदाज व्यक्त केला पहिल्या टप्प्याचा तो जो होता की यावर्षी जे आहे सरासरीच्या सरासरी शहाण्णव टक्क्यापर्यंत पाऊस राहील ह्याच्यामध्ये जे आहे ते प्लस मायनस चारची ही त्रुटी असते अच्छा आता हा पाऊस शहाण्णव टक्के कशाचा साधारणतः सर्वसाधारणपणे देशामध्ये या चार महिन्याच्या काळामध्ये संपूर्ण भारताच्या संदर्भात मी बोलतोय की हा चार महिन्याच्या काळामध्ये जो पाऊस पडतो तो एकोणनव्वद सेंटीमीटर पडतो अच्छा तर त्या दृष्टीनं जो काही आहे तो आता जी ही जी पहिला टप्पा आहे त्याच्यामध्ये हा जो पाऊस होणार आहे तो सामान्यच राहणार आहे आणि ही स्थिती जर ह्या सर्व जरी भारत आपण जर पूर्ण भारताचे जेवढे काही मोसम विज्ञान आपले मोसमाचे जे आहेत आमचे विभाग आहेत त्या विभागातली ही गोळा करून काढलेली सरासरी असती जर आपण महाराष्ट्राकरता जर बोलायचं झालं तर निश्चितच हा पाऊस सामान्यच राहील की आपला एक महत्वाचा विषय आहे जो हुमणी किडीच्या व्यवस्थापना संदर्भातला आहे मग सर मोहिते साहेबांनी सांगावं की साधारण ही जी काही हुमणी किड आहे याचं महाराष्ट्रभर थैमान घातलेलं आहे या किडीने आणि खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो आणि त्यामुळे होणार नुकसान खूप मोठा आहे तर मुळात ही हुमणी कीड असती कशी आणि याचे काही जाती आहेत का आणि त्यात या काही पर्टिक्युलर विशेष काही नुकसान जाती आहेत का त्याबद्दल महाराष्ट्राचा अंदाज घेतल्यानंतर आमच्या कृषी महाविद्यालयामध्ये आपल्या भागामध्ये हुमणीच्या किती प्रजाती आहेत याच्यावर संशोधन करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये जवळजवळ अकरा नवीन हुमणींची नोंद आम्ही केलेली आहे बरं पण पश्चिम महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर प्रामुख्याने दोन जाती अशी हे महत्वाच्या आहेत त्यातली एक म्हणजे माळावरची हुमणी आणि दुसरी म्हणजे नदीकाठाची हुमणी आता सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या बॉर्डरवर नवीन एक जात आम्ही रेकॉर्ड केलेली आहे त्याला फायलोग नॅथस डायनोसिस असं म्हणतात ह्या तिन्ही जाती फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना त्रास देतात आणि उत्पादनामध्ये फार मोठ्या प्रमाणात घट येते अच्छा तर मुळातच ही हुमनी कीड येण्याची काही कारणं आहेत का म्हणजे मग त्यामध्ये हवामान असेल किंवा अजूनही काही मशागती पद्धती असतील किंवा काय असेल तर ह्या जी काही हुमणी किडीचा प्रादुर्भाव आहे तर यासाठी मारक अशी कारणं कोणती आहेत आता आपण जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सातत्यानं काही भागामध्ये ऊसच घेतला जातो त्यामुळे एकसारखं पीक घेतल्यामुळे सुद्धा हुमिगिरीचा प्रादुर्भाव होतो आणि सगळ्यात महत्वाचं जर आपण पाहिलं तर हवामान हे त्याला अतिशय महत्वाचं कारणीभूत आहे गेल्या पाच वर्षामध्ये जून जुलैमध्ये पायाला चिकल लागणारा एकही पाऊस पडला नाही बर आणि त्यामुळे हुमणीचं प्रमाण वाढलं कारण ही हुमणी जी आहे ही पाण्याला अजिबात टिकत नाही पावसाचं पडायचं प्रमाण थोडं लांबल्यामुळे या हुमणीनं थोडासा उद्रेक घेतलेला आहे पुढे देखील आपण या दोन्ही विषयावरती मार्गदर्शन घेणार आहोत पण तत्पूर्वी घेत एक विश्रांती नमस्कार महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान कृषी विषयक विविध योजनेच्या यशोगताची मालिका ही सह्याद्री वाहिनीवरून सध्या प्रसारित होत आहे शेती आणि शेतकरी समृद्ध होण्याकरता जलयुक्त शिवार अभियान असेल प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना असेल आरोग्य आरोग्यपत्रिका अभियान असेल सेंद्रिय शेती अभियान असेल पीक विमा योजना असेल गट शेती योजना असेल किंवा मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना असेल अशा विविध विस्तार योजना शेतकऱ्यांच्या दृष्टीने या राज्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं राबवण्यात आलेल्या आहेत दुसऱ्या बाजूला विदर्भ मराठवाड्यातील आणि खान्देशमधील अशा पंधरा जिल्ह्यांची निवड करून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा महत्वाकांक्षी प्रकल्प मुख्यमंत्र्यांचा राबवण्याचा निर्णय सुद्धा कृषी खात्याच्या माध्यमातून या साडेतीन वर्षामध्ये तो घेण्या घेण्यात हातामध्ये आलेला आहे आणि त्याचं काम आता युद्धपातळीवरती आहे या योजनेच्या माध्यमातून कमी खर्चात जास्तीत जास्त उच्च दर्जाचं उत्पादन व विक्री व्यवस्था राज्यातील शेतकऱ्यांना कशी निर्माण करता येईल राज्यातला शेतकरी समृद्ध कसा होईल या दृष्टीनं खऱ्या अर्थानं कृषी क्षेत्रामध्ये या साडेतीन वर्षामध्ये भरीव कामगिरी राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि कृषी क्षेत्राला गेली अनेक वर्ष पायाभूत सुविधा निर्माण करून देण्यात आलेल्या नव्हत्या त्या निर्माण करून देण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि निश्चितच हा जो कार्यक्रम सादर होता या कार्यक्रमासाठी या राज्यातील शेतकरी बंधू भगिनी की ज्यांनी खऱ्या अर्थानं शेती क्षेत्रामध्ये क्रांती केलेल्या अशा सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा विश्रांतीनंतर पुनच्छा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आजच्या भागामध्ये आपण माहिती घेत आहोत एक हवामान अंदाज आणि हुमणी किडीच्या व्यवस्थापनाबद्दल आपल्याला मार्गदर्शन करतायत हवामानाच्या बाबतीत श्री मैराळ साहेब आणि हुमणी किडीच्या व्यवस्थापनाबाबतीत श्री पांडुरंग मोहिते मैराळ साहेबांनी सांगावं की भारतीय हवामान विभागामार्फत जी ग्रामीण कृषी हवामान सेवा पुरवली जाते ती नक्की सेवा काय आहे आणि ती कशा प कशा पद्धतीने पोचवली जाते याबद्दल सांगावं सर आम्ही ते हवामानाचा अंदाज देत असू पण आम्हाला एक लक्षात आलं की बाबा शेतकऱ्यापर्यंत हा अंदाज जो आहे चांगल्या पद्धतीनं आणि व्यवस्थितरित्या पोहोचला तर त्यांना फार सहकार्याच्या याच्यातून फार म्हणजे मोठं उत्पादन मिळण्याची शक्यता नाकारू शकत नाहीत आपण म्हणून आम्ही एक लक्षात आलं की आपला अंदाज पोहोचवायचा कसा तर साधारणतः भारत मौसम विज्ञान विभाग जे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत आहे पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि कृषी विज्ञान हे दो दोन मंत्रालय जे आहेत कृषी मंत्रालय आणि भारत मौसम विज्ञान विभागाचं पृथ्वी विज्ञान मंत्रालय या दोन मंत्रालयानं असं ठरवलं की आपण एक काहीतरी एक मेकॅनिझम करूया मग काय केलं की यांनी पूर्ण भारताचे जे आमचे जे छत्तीस आहेत त्या सर्व छत्तीस सब डिव्हिजनचा जर त्यांनी एक आढावा घेतला त्यात असं लक्षात आलं की काही ठिकाणं जे आहेत ते भौगोलिकदृष्ट्या वेगळे आहेत काही ठिकाणं हवामान दृष्ट्या वेगळे आहेत काही ठिकाणं पीक परिस्थितीनुसार वेगळे आहेत आणि काही मातीच्या दृष्टीने वेगळे आहेत मग यांनी काय केलं की याचं वर्गीकरण करायला सुरुवात केली आणि या वर्गीकरणात जे काय कृषी हवामान विभाग पाडले ते एकशे तीस पाडले जर महाराष्ट्राकरता जर बोलायचं झालं तर हे महाराष्ट्र हा जो आहे कृषी नऊ कृषी हवामान विभागात विभागला गेलेला आहे हे साधारणतः म्हणजे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ हे आपले चार सर्वसाधारण चार विभाग आहेत या चार विभागामध्ये लक्षात आलं की कोकणामध्ये सुद्धा दोन पार्ट पडतात मग ती जबाबदारी कुणाकडे देणं बरं आणि आणि ही जबाबदारी आम्ही जेव्हा नऊ विभाग पाडले तेव्हा ही जबाबदारी कुणानं कुणाकडे देणं गरजेचं होतं की आम्ही एकटे पुरेसे नव्हतं मग आम्ही एक ठरलं की कृषी विश्वविद्यालय त्यांच्या संशोधन केंद्र चे संशोधन केंद्र यांच्या सहयोगातून मग आम्ही यंत्रणा राबवली हो ती ग्रामीण कृषी अंतर्गत आम्ही राबवतो हो मग या यंत्रणे अंतर्गत आम्ही काय केलं किंवा हे केंद्र स्थापन केले किंवा याच्याकरता महाराष्ट्रामध्ये मूल दे अच्छा की जे कोकणामध्ये कार्यरत आहे दापोली जे कोकणामध्ये कार्यरत आहे मध्य महाराष्ट्राकरता गेलं घेतलं तर कोल्हापूर आहे पुणे आहे राहुरी आहे इगतपुरी आहे आणि या मध्य महाराष्ट्राचा जर विचार केला तर इथं सर्व प्रकारचे वेगवेगळे भौगोलिकदृष्ट्या आणि हवामान दृष्ट्या सगळे जे विभाग आहेत असे जिल्हे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत पण त्या पद्धतीनं त्यांना त्यांना त्या, त्या पद्धतीचंच केंद्र आम्ही ते दिलेलं आहे हे आता मी जे नाव सांगितलं जसं मराठवाड्याकरता मराठवाड्याचं जसं क्लायमेट आहे मराठवाड्याकरता एकच केंद्र जवळपास सर्व जिल्ह्याकरता क्लायमेट हे सारखंच आहे कृषी पीक घेतलेली पिकं गेलेली सुद्धा सारखीच असतात त्यामुळे तिथं परभणी करता एक केंद्र दिलेलं आहे आणि विदर्भाकरता आपण दोन केंद्र दिलेले आहेत अकोला आणि शिंदेवाई मग इथं जे अधिकारी नेमलेले असतात ते अधिकारी जे आहेत तिथली पीक परिस्थिती तिथं रिलायन्स वेदर काय त्याच्यानंतर आम्ही लोक म्हणजे आमचे दोन केंद्र याच्यात अजून कार्यरत आहेत ते म्हणजे प्रादेशिक मोसम केंद्र मुंबई आणि प्रादेशिक मोसम केंद्र नागपूर यांच्याकडून मग आम्हाला हवामानाचा अंदाज मिळतो पुढील पाच दिवसामध्ये काय स्थिती राहणार आहे त्याच्यानंतर पुढील पाच दिवसाचा हवामानाचा अंदाज आणि इथल्या या नऊ केंद्रावर कार्यरत असलेले अधिकारी मार्फत आम्हाला तिथली पीक परिस्थिती या पिक परिस्थितीचा सर्व एकंदरीत सगळ्याचा आढावा घेऊन आम्ही सगळी गोळाबेरीज एकत्र करतो आणि या गोळ्या गोळाबेरीजद्वारे एक व्हॅल्यू ऍडिशन म्हणजे पाच दिवसाचा पुढील पाच दिवसात काय होणार आहे आम्ही अंदाज या पाच पाच दिवसाच्या काय काय घटक आहेत त्याच्यामध्ये काय अधिकतम तापमान आहे न्यूनतम तापमान आहे आर्द्रता आहे त्याच्यानंतर रेनफॉल आहे त्याच्यानंतर वाऱ्याची दिशा वाऱ्याचा वेग आहे या सर्व गोष्टीचा त्यात अंतर्भाव केलेला असतो जेणेकरून एक चांगल्या प्रकारे कृषी हवामान विषयक सल्ला त्यातील लोकांना त्यांच्या भाषेत देण्याकरता ही आम्ही यंत्रणा राबवलेली आहे आणि हा जो कृषी हवामान सल्ला जो बनवला जातो तयार केला जातो हा कृषी हवामान सल्ला जो आहे ऑल इंडिया रेडिओ दूरदर्शन प्रिंट मीडिया त्याचबरोबर प्रत्येक शेतकऱ्यांना आम्ही एस एम एस द्वारे पोहोचवतो आज आम्हाला सांगायला अभिमान वाटतो कि आज आमी लेड़ आज आमी कि आमी की आज आम्ही एसएमएसद्वारे पंचावन्न लाख शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेले होती या गोष्टीवर आणि अजून पुढचं टार्गेट आमचं फार मोठं आहे अजूनही आम्हाला जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचायचं आहे आणि आज आम्ही हे बघतो की बऱ्याच ठिकाणी आम्ही याचा आढावा सुद्धा घेतला की काय एस मधून तुम्हाला काय मिळतंय का तो इतके चांगले रिझल्ट आले की सगळ्या सरांनी सगळ्यांनी आम्हाला चांगले फार चांगला फायदा ले ले। ले शेतर सर आपण याचबरोबर आपण माहिती घेत होतो तर मुळातच ही जी हुमणी किड आहे त्या हुमणी किडीचं काही जीवनक्रम असतो का आणि मग या जीवनक्रमानुसार याचं नुकसान करण्याची काही टेंडन्सी असते का तर याबद्दल मोहिते साहेबांनी सांगावं आता माळावरच्या हुमणीच्या बाबतीत जर आपण बघितलं तर सर्वसाधारणपणे फेब्रुवारी एंड पासून जवळजवळ एप्रिल महिन्या एप्रिल मे महिन्यामध्ये एखादा तरी मोठा वळवाचा पाऊस पडतो अच्छा किती पाऊस पडल्यानंतर हुमणीचे भोंगे बाहेर येतात ज्याच्यावर सुद्धा अभ्यास झालेला आहे सत्तर मिलीमीटर पाऊस पडला की हुंडणीचे दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी भोंगे बाहेर पडतात आता बाहेर पडण्याचा जो कालावधी आहे ना तो अगदी टिपिकल आहे उदाहरण सांगायचं झालं तर साडेपावणे सात वाजल्यापासून रात्री साडे दहापर्यंत हे भुंगे बाहेर पडतात आणि हा कालावधी निसर्गाने त्यांना यासाठी दिलाय की पावणे सात वाजता कुठलाही शेतकरी रानात असत नाही आणि सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी झाल्यामुळे जरी भुंगे बाहेर पडले तरी ते आपल्या नजरेला येत नाहीत त्यामुळे भुंग्यांची सुरक्षितता वाढते अच्छा हे भुंगे जे बाहेर उडतात ते आपल्या शेताच्या बांधावर जी झाडं आहेत जी शेतकरी बंधूंनी लावलेली नाहीत उदाहरणत बाभूळ आहे त्यानंतर चिंच आहे त्यानंतर कडुलिंब आहे आणि असंख्य बोर आहे असंख्य झुडप आहेत ह्या झाडावर जातात आणि कोळा पाला खातात हा पाला कुठपर्यंत खातात जोपर्यंत नराला मादी आणि मादीला नर मिळत नाही तोपर्यंत खा खातात त्यानंतर त्यांचं मिलन सुरू होतं हे मिलन जवळजवळ पंचेचाळीस मिनिटं चालतं ह्या पंचेचाळीस मिनिट तोपर्यंत पहाट पहाट होते पंचेचाळीस मिनिटांनंतर नर आणि मादी वेगवेगळे होतात नर लगेच मरतो आणि मादी आणी घालते मिलन झाल्यानंतर एक मादी सरासरी पंचावन्नपासून पासून पासष्ट रान घालते पण अंडी घालण्याची तिची एक विशिष्ट पद्धत आहे या ठिकाणी चार पुढे चार त्याच्या पुढे चार त्याच्या पुढे चार अशी अंडी घालते ती एकाच ठिकाणी सगळी घालत नाही त्यामुळे हुमणीग्रस्त क्षेत्र जर आपण पाहिलं तर ठिकळ पडल्यासारखं दिसते कारण अंडी घालण्याची प्रवृत्ती त्यांची आणि दुसरं महत्व ही जी जमिनीमध्ये घातलेली जी अंडी आहेत ती तीन मध्ये घातली जातात ही साधारणपणे अठरा ते वीस दिवसानं उपतात त्यातनं जी अळी बाहेर येते त्याला आपण हुमणी असं म्हणतो आता ही जर अळी बाहेर येते त्यावेळी शेतामध्ये ऊस सोडला तर कुठलीच पीक असत नाही त्यामुळे सुरुवातीला ती शेतकरी बंधू जमिनीमध्ये टाकलेले जे सेंद्रिय पदार्थ आहेत त्याच्यावरती उपजीविका करते त्यानंतर पिका आल्यानंतर ही चाळीस ते पंचेचाळीस दिवसाची आहे त्यानंतर ती कात टाकते आणि दुसऱ्या अळीमध्ये प्रवेश करते ही दुसरी अळी खऱ्या अर्थानं भात सोयाबीन भुईमुग याचं नुकसान करते असाचही नुकसान करते या अळीचा कालावधी जर आपण बघितला तर साधारणपणे तीन ते साडेतीन महिन्याचा आहे त्यानंतर ती आळी पुन्हा कात टाकते आणि मोठ्या अळीचं रूप धारण करते ही आळी फार मोठ्या प्रमाणात नुकसान करते ज्या ठिकाणी सोयाबीन भात भुईक घेतल्यानंतर पूर्व हंगामी उसाची लागवड केली जाते ते बेणं जे खाली जमिनीमध्ये असते ना त्या बेण्यामध्ये जाते उसाची उगवणूक होत नाही तुटाळ पडतं पर्याय ना मात्र परिणाम झालेला दिसून येतो आता हा सगळा जीवनचक्र जर आपण बघितला तर ही पूर्ण वाढलेली आळी जमिनीमध्ये जाते आणि कोशावस्थेमध्ये जाते ही कोशावस्था साधारणपणे अठरा ते पंचवीस दिवसाची असते त्यातनं भोंगा बाहेर पडतो पण जमिनीतनं बाहेर पडत नाही जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत कारण एप्रिल मे महिन्यामध्ये जमिनीत तडकलेल्या असतात असं एक पिढी पूर्ण साधारणपणे आठ ते बारा महिने लागतात म्हणजे एका वर्षामध्ये एकच पिढी पूर्ण होते पण साधारण नुकसान आहे वेगवेगळ्या पिकांमध्ये किती टक्क्यांमध्ये किंवा किती प्रमाण आहे होणार हुमणीची नुकसान करते या अळीचा कालावधी फार मोठ्या प्रमाणात आहे कालावधी म्हणजे पूर्ण वेळ हा फार मोठा आहे आणि ह्याच्यामुळे सुरुवातीला ती सेंद्रिय पदार्थ खाते त्यानंतर ती पिकाची मुळे खाते साधारणपणे भात सोयाबीन आणि भुईमुगाचा जर आपण विचार केला तर साधारणपणे पंधरा ते वीस टक्के नुकसान हे या उमनीमुळे होतं आणि जास्तीत जास्त साठ टक्क्यापर्यंत सुद्धा जातं उसाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर तीस ते चाळीस टक्के नुकसान हे एनडी मिकिर्या म्हणजे ज्या ठिकाणी हुमणी सातत्याने येते त्या भागामध्ये तीस ते चाळीस टक्के निश्चितपणानं होतं आता टोटल महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर जवळजवळ अकरा लाख हेक्टर हे उसाखाली आहे त्यापैकी जवळजवळ सहा ते सात लाख हेक्टर हे आपल्याला साधारणपणे हुम्नीच्या प्रादुर्भाव आपल्याच आहे याच्या नियंत्रणाचा तर आपण विचार करायलाच हवा पण मुळातच ही कीड येऊ नये म्हणून आपल्याला प्रतिबंधात्मक काही योजना करता येऊ यो शकते का आता हुमलीच्या नियंत्रणाचे दोन भाग असतात येऊ नये म्हणून जर आपल्याला विचार करायचा झाला तुम्ही आपल्याला सांगितलं की मोठा पाऊस पडला सत्तर मिलीमीटर पाऊस पडला की भुंगे सगळे संध्याकाळी उठतात आणि शेताच्या बांधाव जी झाडं आहेत त्यामध्ये कडुलिंबा आहे त्यामध्ये बावळ ह्याच्यावर जातात तर ही एक निसर्गाने दिलेली आपल्याला खूण आहे की ज्या ठिकाणी आपण निश्चितपणानं हुमणीचा बंदोबस्त करू शकतो तिन्ही सांच्या वेळेला जायचं दिवे घेऊन जायचं मोठ्या काट्या घ्यायच्या आणि काट्यांनी लिंबाच्या बाबडीच्या झाडाच्या फांद्या बडवल्या की सगळी भोंगे खाली गोळा करून पडतात हे गोळा करून भोंगे जर तुम्ही कीटकनाशकाच्या टाकले तर निश्चितपणाने त्यांचं मिलन होत नाही त्यामुळे अंडी घातली जात नाहीत पर्यायनं हुमणीचा होणारा प्रादुर्भाव आपल्याला नुकसान करण्यापूर्वी निश्चितपणाने कमी करता येतो तर भोंगे गोळा करून मारणे ही एक पहिली बाब आहे दुसरा महत्वाचा भाग असा की ज्या ठिकाणी हुमणीचा सातत्यानं प्रादुर्भाव होतो भागातल्या शेतकऱ्यांनी जमिनीमध्ये शेणखत कंपोस्ट खत टाकत असताना कीटकनाशकाचा किंवा बुरशीचा वापर करणं गरजेचं आहे त्यामध्ये बाजारामध्ये दाणेदार कीटकनाशक मिळतात त्याचा वापर करावा किंवा मेटाराइझम नावाच्या बुरशीचा वापर करावा ते खताच्या खड्ड्यावर टाकून मग जमिनीमध्ये जर मिक्स केलं तर सुरुवातीला सेंद्रिय पदार्थ खात असताना कीटकनाशकाच्या किंवा बुरशीच्या सानिध्यात येऊन नुकसान करण्यापूर्वीच आपल्याला हुमणीचा बंदोबस्त करता येतो दुसरा एक महत्वाचा भाग आहे भुंगे कधी येतात हे आपल्याला माहिती आहे आता यासाठी दीप सापळी सुद्धा मोठे लावले जातात आता कृषी विभाग त्यानंतर तालुका कृषी अधिकारी हे फार मोठ्या प्रमाणात ह्या दीप सापळ्याचा वापर शेतकऱ्यांना करायला दाखवायला लागले त्याचं प्रात्यक्षिकी करून देण्यात आलेलं आहे आणखी एक महत्वाचा बाब आहे अगदी साधी सोपी उपाययोजना आहे पाऊस पडून येऊन गेल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी दोन किलो एरंडाच्या बिया त्या छेचायच्या फोडायच्या त्या दोन लिटरच्या पाण्यात टाकायच्या मडक्यामध्ये टाकायच्या त्याच्यामध्ये पंचवीस ग्रॅम ईस्ट टाकायचा आता इष्ट मिळणं हा एक महत्वाचा भाग आहे तो जर नाही मिळाला तर दोन पेले आंबट ताक त्याच्यामध्ये होतायचं पन्नास ग्रॅम हरभऱ्याच्या डाळीचं पीठ टाकायचं चांगलं ढवळायचं हे रात्री फसफस ह्याला फर्मेंटेशन आपण म्हणतो ह्याचा जेवढा वास उग राहील तेवढे भुंगे मोठ्या प्रमाणात देतात असा आमचा अनुभव आहे मग हे पाणी सर्वसाधारण चार ते पाच वाजता लहान लहान मडक्यामध्ये ठेवायचं आणि ज्या ज्या ठिकाणी झाडं आहेत आजूबाजूला त्या ठिकाणी ही जर मडकी ठेवली तर रात्री शेतामध्ये जाऊन भुंगे उडकायचं काही कारण नाही शोधायचं कारण नाही या सापळ्याला भुंगे येतात ह्याला एरंडी आमवण सापळा म्हणतात हे सगळं शेतकऱ्याकडे असं काही विकत आणायची गरज नाही एकूणच आपल्याला जर प्रतिबंधच करता आला तर पुढते होणार टाळू शकतो नक्कीच पुढे देखील आपण या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत पण तत्पूर्वी घेत एक विश्रांती

नमस्कार पुनश्च एकदा आपल्या विश्रांतीनंतर मनपूर्वक स्वागत मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती घेतोय हवामान अंदाज आणि हुमणी किडीच्या व्यवस्थापनासंदर्भात ते भारतीय हवामान विभाग कशा पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत ती अॅक्युरेट माहिती किंवा ती जो काही अंदाज आहे हो तो कशा पद्धतीने पोहोचवला जातो आणि त्यासाठी कोणती योजना राबवली जाते याबद्दल सांगावं सर याच्यामध्ये एक महत्त्वाचं मात्र की तिथे त्या त्या भागातील जे शेतकरी आहे या शेतकरी या शेतकऱ्यांना जर आमच्या मौसम केंद्राशी संपर्क साधला तर त्यांच्याकडे ते रजिस्ट्रेशन होऊ शकतं त्यांनी आपलं ना नाव पत्ता त्याच्यानंतर आपलं गाव आपला फोन नंबर आपण कोणती पिके घेतात ते दिलं तर ते रजिस्ट्रेशन होऊ ते रजिस्ट्रेशन केल्यानंतर हे एक म्हणजे त्यांना द्वारे हा मेसेज येऊ शकतो याशिवाय किसान पोर्टलच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला त्यांना एसएमएस जाऊ शकतो त्याशिवाय त्यांनी किंवा त्यांनी आमचा एक अग्रिमेंट डॉट गव्हर्नमेंट डॉट इन वेबसाईट उघडावी तिथं सुद्धा आम्ही सोय करून ठेवलेली तिथं सुद्धा ते त्यांना ज्या लँग्वेजमध्ये पाहिजे त्या लँग्वेज मध्ये फॉर्म भरून ठेवू देऊ शकतात त्याच्यानंतर ते आम्ही व्हेरिफाय करतो आणि पुन्हा किसान पोर्टलला पाठवतो किसान पोर्टल ते पुन्हा व्हेरीफाय करून त्या भागातल्या मौसम केंद्राकडे पाठवतो आणि ते पुन्हा त्या शेतकऱ्यापर्यंत एसएमएस द्यायची सोय होती पण आता आम्हाला एक लक्षात आले की आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याकरता आपल्याला काय करावं लागेल बाबा हे एवढा पुरेसा नाहीये आज मी उदाहरण तुम्हाला सांगितलं की साधारण परभणी घेतलं पर त्याच्या पूर्ण मराठवाड्याची जबाबदारी दिलेली आहे पण तेवढीशी पुरेशी नाहीये की काहीतरी व्हेरिएशन आहे काहीतरी आहे की जबाबदारी वाढलेली मग याच्याकरता आम्ही काय केलं की नाही आपल्याला काहीतरी वेगळं करायचं म्हणजे आम्ही काय केलं की जिल्हा कृषी मोसम केंद्र स्थापन करायचा विचार केला करा। डिस्ट्रिक्ट अॅग्रोमेट्रॉलॉजिकल युनिट्स म्हणतात दामू अच्छा हे हे, हे हे जे एम एफ यू काम करणार आहे तेच दामू काम करणार आहे तोच जिल्हा काम करणार आहे पण ह्याच्यामध्ये फरक एवढा की ते जिल्हा पातळीवर फोरकास्ट आणि कृषी हवामान विषयक सल्ला तयार करत होते पाच दिवसाचा अंदाज देऊन सगळ्या कृषी पण आता ह्या जो जिल्ह्याचा जो आहे तो त्या जिल्ह्याकरता म्हणजे तो तिथल्या सर्व तालुक्याचा विचार करून तालुकावाईज कृषी हवामान विषयक सल्ला तयार करणार आहे आणि या अनुषंगाने ही जास्तीत जास्त अॅक्युरेट होणारी जी इन्फॉर्मेशन तयार होईल तिथल्या ओलाव्यावर तिथल्या पिकाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची माहिती संकलवणार आहे आणि त्या दृष्टीनं हा कृषी हवामान विषयक सल्ला होऊ तयार होईल एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये हुमणीच्या बाबतीत जर आपल्याला याचं नियंत्रण करायचं ठरलं तर मग एकात्मिक एक कीड व्यवस्थापन हुमणीचं ते, ते कसं करावं आता मी आपल्याला सांगितलं की दीप सापळे मागच्या वर्षीचं नुकसान लक्षात घेता यावेळी कृषी विभागानं इतक्या मोठ्या प्रमाणात योजना राबवलेली आहे भुंगी गोळा करायचं सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि त्यांच्या सहकारी जे आहेत तालुका कृषी अधिकारी या सगळ्यांनी व्यापक मोहीम राबवलेली आहे उदाहरण सांगायचं झालं तर आजरा चंदगड या भागामध्ये मा मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासूनच ही भुंगी गोळा करायची मोहीम सुरू आहे हे सगळीकडे फार सातत्यानं प्रयत्न चाललाय ही आणि ह्या मोहिमेमध्ये शेतकरी फार मोठ्या संख्येनं सहभागी व्हायला लागलेत तर त्याचा फायदा निश्चितपणाने भुंगी गोळा केल्यामुळे हुमणीचा प्रादुर्भाव तर कमी होईलच आणि कीटकनाशकावर होणारा अनाताही खर्च आहे तो मात्र आपल्याला निश्चितपणानं कमी करता येईल यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयामध्ये आम्ही काही जे प्रयोग घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आम्हाला असं दिसून आलं की हुमणीचं नुकसान दिसायला जर सुरुवात झालं तर त्याच्यामध्ये बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या सगळ्या कीटकनाशकाचे चाचणी प्रयोग आम्ही घेतलेले आहेत यामध्ये आणि अखिल भारतीय हुमणी संशोधन प्रकल्प आहे यामध्ये सुद्धा आम्ही प्रयोग घेतलेले आहेत त्याचे निष्कर्ष आम्हाला असं सांगितलं की फॉस एक लिटर त्यानंतर फ्ल्युबेंडा दोनशे पन्नास मिली क्लोथायोनिडिन दोनशे पन्नास ग्रॅम आणखीन फिप्रोनिल आणि इमिडा क्लोरोफिड कॉम्बिनेशन हे संयुक्त कीटकनाशक एकशे साठ ग्रॅम यापैकी कोणतंही एक चारशे लिटरमध्ये पाण्यामध्ये टाकायचं आणि चांगलं ढवळायचं पंपात टाकायचा पंपाचा पंपा नोझल काढायचा आणि उसा उसाच्या किंवा इतर पिकांच्या बरोबर मुळाजवळ जर आपण आळवणी केली तर हुमणी ही मातीत नसून मुळांच्या सानिध्यात असते त्या ठिकाणी बरोबर हे कीटकनाशक जातं आणि हुमणीचा चांगल्या प्रकारे बंदोबस्त होतो ही सुरुवातीपासून अगदी लहान असताना हुमणी केले तर याचे रिझल्ट आपल्याला चांगले मिळतात या जैविक नियंत्रणासाठी म्हणून कृषी महाविद्यालयाचं किंवा कृषी विद्यापीठाचं काय संशोधन आहे याबद्दल थोडक्यात सांगा आता काय झालेलं आहे की बरेच शेतकरी सेंद्रिय पद्धतीने करतात त्यांना कीटकनाशक वापरायचं नसतं अशासाठी सुद्धा कृषी महाविद्यालय कोल्हापूरमध्ये आम्ही प्रयोग घेतलेले आहेत राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या अंतर्गत आम्हाला एक प्रयोगशाळा दिलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही मेटारायझम नावाची बुरशी फार मोठ्या प्रमाणात पैदास करतो म्हणजे मोठ्या प्रमाणात तयार करतो आणि ही बुरशी आम्ही शेतकऱ्यांना विकत देतो आता ह्या बुरशीचा वापर जर करायचा झाला तर एकरी तीन किलो जर आळवणी पद्धतीने वापरायचं असेल तर एकरी तीन किलो प्रमाण आपण वापरायचं आहे आणि जर तुम्ही खताच्या मधून जर वापरणार असाल तर सर्वसाहे एक दहा किलो हे लागतं आता सर्वसाधारणपणे हुमणीच्या नियंत्रणासाठी जे वेगवेगळे वेग प्रयोग झाले त्याच्यामध्ये असं दिसून आलं की सूत्रकृमींचा वापर करून हुमणीचा बंदोबस्त करता येतो का अशाही प्रकारचे प्रयोग कृषी महाविद्यालयामध्ये झालेत त्यामध्ये आम्हाला असं दिसून आलं की ज्या ज्या ठिकाणी नदीकाठाची जमीन आहे त्या ठिकाणी कीटकनाशकाचा जर वापर केला तर ते कीटकनाशक परत पाण्यात उतरून नदीमध्ये जाऊन पुढच्या गावाला पर्यावरणासारखे प्रश्न निर्माण करतात त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मला सांगायचं की सूत्रकृमी किंवा जर मेटारायझम एकरी तीन किलो प्रमाण जर वापरलं तर हे पुढे जे प्रश्न निर्माण होणार प्रदूषणाचे मात्र निर्माण आणि चांगल्या प्रकारे आपल्याला नियंत्रण करता येईल नक्कीच हवामान अंदाजाचा विचार करता आपण शेतकरी बंधूंना काय सल्ला द्याल यावर्षी जो पाऊस आहे हा थोडा उशिराने येऊ घातलेला आहे आणि आज सुद्धा ती स्थिती आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी सध्या वाट पाहण्याशिवाय पर्याय नाहीये निश्चितच चांगली बातमी आम्ही तुम्हाला लवकरच देऊ फक्त वाट पहा आणि दुसरा विषय जो आपला हुंडी एकात्मिक नियंत्रणाचा होता तर एकूणच सर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने हुंनी कीड व्यवस्थापनाच्या बाबतीत आपण काय संदेश द्या शेतकरी बंधूंना एक निश्चितपणानं सांगता येईल की सुरुवातीला पाऊस पडल्याबरोबर भुंगी गोळा करणे त्यानंतर दीप सापळे लावणे त्यानंतर एरंडी आंबवण सापळा करणे आणि त्यानंतर ज्या ठिकाणी हुमणीचा सातत्यानं प्रादुर्भाव होतो त्या भागातल्या शेतकऱ्यांनी शेणखत कंपौरगट टाकत असताना कीटकनाशक कि किंवा बुरशीचा वापर करणे म्हणजे नुकसान होण्यापूर्वीच आपल्याला हुमणीचा बंदोबस्त करता येतो आणि ज्या ज्या ठिकाणी हुमणीचा प्रादुर्भाव हो दिसून येतो त्या ठिकाणचं रोप काढून हुमणीच्या अळी काढून मारणे बरं हा एक महत्वाचा भाग आहे कीटकनाशकाचा वापर करावा त्याचप्रमाणे बुरशी आणि सूत्रकृमी याचाही वापर आपण केल्यानंतर प्रदूषण होणार नाही पण चांगल्या प्रकारे म्हणजे जैविक व्यवस्थापन करणं खूप महत्वाच्या दोन्ही महत्वाच्या विषयावरती आपण दोघांनीही या महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या विशेष प्रायोजित कार्यक्रमाअंतर्गत आपण सहभाग घेऊन मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा नमस्कार नमस्कार